या बातमीचे प्रायोजक आहेत सात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावात घरासमोर गाड्या का लावल्या म्हणून जातीद्वेषातून 5 दुचाकी वाहनं जाळल्याची घटना रविवारी रात्री 9 दरम्यान घडली आहे. या दुर्घटनेत 2 जणांना भाजल्याची माहिती समोर येते आहे. सावळेश्वर या गावात एका बौद्ध समाजाच्या घरी मुलीचा रविवारी साक्षगंधचा कार्यक्रम होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नातेवाईक आले होते. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जागा नसल्यानं काही वाहनं कार्यक्रम असलेल्या घराच्या समोर असलेल्या एका घरासमोर लावण्यात आली होती. कार्यक्रम सुरू असतानाच आमच्या घरासमोर वाहनं का लावली या द्वेषातून पेट्रोल टाकून 5 दुचाकी वाहनं पेटवून देण्यात आली आहेत. आपल्या गाड्या पेटल्याचं लक्षात येताच दुचाकी चालकांनी विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात दोघांना भाजल्याची माहिती समोर आली आहे. जातीद्वेषातून हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांचा ताफा सावळेश्वर गावामध्ये दाखल झाला. ज्यांनी वाहनं पेटवली त्यांना अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.